सध्या शेतीविषयक अनेक मुद्दे भारताच्या शेती, भारता शेती आणि राजकारणाच्या पटलावर गाजायला लागलेत मागच्या महिन्यात टोमॅटो ढबू मिरचीला दर मिळत नव्हता म्हणून वाद चिघळला तर मागे काही दिवसांपूर्वी सोयाबीनचे दर पडण्याला केंद्र सरकारचं धोरण कारणीभूत असल्यानं वाद चिघळला पण आता उसाच्या एफ आर पीचा मुद्दा चांगलाच तापायला लागलाय त्याचं कारण आहे केंद्रीय कृषी मूल्य आयोगानं एफ आर पी तीन टप्प्यात देण्याची शिफारस केली या पर्यायाला शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी अगोदर विरोध केलाच होता पण आता शेतकरी जास्तच आक्रमक होण्याची चिन्ह आहेत या पार्श्वभूमीवर वाद नेमका काय आहे ते पाहूया नमस्कार मी स्नेहल आणि तुम्ही पाहताय बोल एफ आर वाद बघण्याआधी समजून घेऊया की एफ आर पी म्हणजे काय असतो तर एफ आर पी म्हणजे रास्त आणि किफायतशीर दर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर साखर कारखान्यांनी उसाला दिलेला प्रतिटन दर उसाचा एकूण उत्पादन खर्च आणि त्यावरील साधारण पंधरा टक्के नफा गृहित धरून एफ आर पी ठरवला जातो दोन हजार नऊ पूर्वी ऊस दर नियंत्रण कायदा एकोणीसशे सहासष्टच्या खंड तीनमधील तरतुदीनुसार केंद्र सरकार साखरेच्या प्रत्येक हंगामासाठी उसाचा वैधानिक किमान भाव म्हणजेच एस एम पी निश्चित करायचा एस एम पी होता तेव्हा शेतकऱ्यांना चार टप्प्यात उसाचे पैसे दिले जायचे पण सरकारनं बावीस ऑक्टोबर दोन हजार नऊ रोजी ऊस दर नियंत्रण दुरुस्ती केली त्यानुसार साखरेच्या हंगामाचा रास्त आणि किफायतशीर भाव म्हणजे एफ आर पी निश्चित करण्याचा अधिकार केंद्र सरकारला मिळाला एफ आर पी कायदा लागू झाला आणि रक्कम एक रकमी मिळू लागली आता एफ आर पी लागू झाल्यापासून राज्यातल्या साखर कारखान्यांना ऊसाची किंमत चौदा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणं बंधनकारक आहे तसं न झाल्यास त्यावर व्याज देण्याची तरतूद आहे व्याज न दिल्यास त्यासाठी कठोर शिक्षेची सुद्धा तरतूद आहे हा एफ आर पी चा दर केंद्र सरकारचं कृषी आयोग ठरवतो आता बघूया एफ आर पी चा मुद्दा का तापायला लागलाय तर नीती आयोग आणि केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने आयोगा आयोगा एफ आर पी तीन टप्प्यात देण्याची शिफारस केली त्यात साखर कारखानदारांनी सुरुवातीला नीती आयोगासमोर नंतर कृषी मूल्य आयोगासमोर आपली भूमिका मांडली गुजरात राज्याचा संदर्भ देत एफ आर पी टप्प्या टप्प्यानं दिला जावा अशी मागणी केली या आशयाच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या त्यानंतर माजी कृषी मंत्री व भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी या एफ आर पीच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीला टार्गेट केलं ते म्हटले आघाडी सरकारनं सर्व कारखानदार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सहकारी साखर कारखाना संघ यांचं मत विचारात घेतलं मात्र ऊस उत्पादकांचं मत विचारात न घेता केंद्राला प्रस्ताव पाठवला बारामतीच्या प्रेमात बुडालेले राजू शेट्टी राज्य शासनाने केलेल्या शिफारशी विरोधात आवाज उठवत नाही अनिल बोंडेंनी महाविकास आघाडीवर केलेल्या आरोपात तथ्य आहे का या संदर्भात आम्ही साखर अभ्यासक योगेश पांडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हटले बोंडेंनी जे आरोप केले आहेत त्यात तथ्य आहे कारण कारण बोंडेंनी उल्लेख केलेल्या शिफारशी राज्यानं दिल्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते खर तर अशा शिफारशी महाविकास आघाडीने द्यायला नको होत्या एखादा कायदा बनवताना किंवा केंद्राला शिफारशी पाठवताना या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कोणत्याही शेतकरी संघटना अथवा शेतकऱ्यांना विश्वासात घेतलंच नाही एफ आर पीच्या या मुद्द्यासंदर्भात आम्ही साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हटले की एफआरपी संदर्भातल्या शिफारसी राज्यानं स्वतःहून पाठवलेल्या नाहीत नीती आयोगाने एक रिपोर्ट दिला आणि त्याच्यावर राज्यांची मतं मागवली केंद्र शासनानं कारखाने एवढे तोट्यात का आहेत म्हणून एफ आर मुद्दा तपासण्यासाठी नीती आयोगाला नेमलं नीती आयोगाच्या रिपोर्टवर केंद्र साखर उत्पादक राज्यांना आपलं म्हणणं मांडण्यास सांगतं त्यावर राज्याने त्या शिफारसी दिल्या असाव्यात यावर रयत क्रांती संघटनेचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हटले की ऊस उत्पादकांना एक रकमी एफ आर पी मिळावी ही, ही केंद्र सरकारची भूमिका आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या एफ आर पी तरीही केंद्राकडे बोर्ड दाखवत काही शेतकरी संघटना केंद्र सरकारची बदनामी करत आहे एफ आर पीच्या याच मुद्द्यावर आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्याशी संपर्क करून त्यांच्या भूमिकेविषयी विचारलं असता ते म्हटले सदाखोत जे काही सांगत आहे ते चुकीचं आहे पहिल्यांदा नीती आयोगाने शिफारस केली त्यानंतर कृषी मूल्य आयोगाने शिफारस केली त्यानंतर केंद्रानं राज्यांना त्यांची भूमिका विचारली मग त्यावेळी राज्याने आपल्या शिफारसी पाठवल्या केंद्राचा प्रस्ताव होता की ऊस सुटल्यावर चौदा दिवसांनी साठ टक्के रक्कम एका महिन्यानंतर वीस टक्के आणि एका महिन्यानं वीस टक्के रक्कम असा अडीच महिन्यात सर्व हिशोब चुकता करायचा मात्र राज्यानं त्याही पुढे जाऊन असं म्हटलं की ऊस तुटल्यावर एका महिन्यानं साठ टक्के हंगाम संपल्यानंतर वीस टक्के आणि पुढच्या वर्षीचा हंगाम सुरू झाल्यावर वीस टक्के एफ आर पी द्यावा त्यावर ना आम्हाला केंद्राची भूमिका मान्य आहे ना राज्याची भूमिका असं म्हणत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राजू शेट्टींनी दिला या सर्व प्रकरणावर साखर कारखान्यांची भूमिका आहे की एफ आर पी एका टप्प्यात दिल्यानं आर्थिक नुकसान होत आहे एक रकमी पी दिल्यानं येणाऱ्या आर्थिक तुटीला भरून काढण्याचा मार्ग उपलब्ध नाही निर्मिती व मोलॅसिस यासारख्या उपपदार्थातून मिळणार उत्पन्न ते महिन्यांनी मिळत त्यावर ही केंद्र व राज्य शासनानं अनुदान स्वरूपात द्यावी अशी साखर उद्योगाची मागणी आहे या संबंधी आम्ही काही साखर कारखानदारांना संपर्क केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही हे झालं नेते आणि संघटना प्रशासकीय यंत्रणेतल्या लोकांचं मत पण ज्याचं उत्पादन आहे त्याची काय भूमिका आहे ते बघायला नको का म्हणून आम्ही ऊस पट्ट्यातल्या काही शेतकऱ्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी अंकुश चोरमुले यांच्याशी संपर्क केला असता ते म्हंटले दोन वर्षापासून पूर परिस्थिती करोना महामारीनं शेतकरी पूर्ण कोलमडून पडलाय रासायनिक खत कृषी औषधांचे दर गगनाला भिडले शेती न परवडणारी झाली आहे त्यात आणि ऊसाचे बिलाचे तुकडे झाल्यावर सोसायटी बँकांची कर्ज भागवणं मुश्किल होईल आज तागायत बहुतांश साखर कारखान्यांकडून एक रकमी एफ आर पीच दिला जात नाही तोच तुकड्यात दिला जातो तर बऱ्याच साखर कारखान्यांकडून उशिरा एफ आर पी देऊनच्या देऊन आमच्या हक्काचा व्याज सुद्धा दिला जात नाही उसाची शेती परवडत नसल्यानच शेतकरी कर्जबाजारी झालाय त्यात आणि तुकडे केल्यावर शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडेल त्यामुळे आमचा या होणाऱ्या कायद्याला विरोध आहे आता साखरेच्या राजकारणात वाद प्रतिवाद होतच राहतील मात्र या सगळ्यात शेतकरी भरडला जाता कामाने तुर्तास तुमचं एफ आर मुद्द्यावर काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो अशाच बातम्यांमागच्या बातम्या बघण्यासाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा